नमस्कार मंडळी, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 7. तर मी आत्ता एक साध्या सोप्या पद्धतीत शेव बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर ही जी वाटी घेतली आहे, त्या दोन वाट्या मी बेसन घेत आहे. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे ही. काही जण लसूण टाकून, लसूण मिरची ची पेस्ट टाकून सुद्धा शेव बनवतात, पण मी अन्वी आणि अर्णव खाईल त्यामुळे एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवलेली आहे. झटपट होणारी शेव हे ही दुसरी वाटी मी घेतले आणि ह्याच वाटीच्या मापाने मी पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता या मिश्रणामध्ये मी थोडीशी हळद, आपल्या घरातला लाल मसाला टाकलेला आहे आणि एव्हरेस्ट लाल तिखट मसाला अर्धा एक चमचा मी टाकून घेतलेला आहे त्यात. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे मसाले त्या बेसनाला आणि तांदळाच्या पिठाला लागेल तेवढं ते हाताने मळून घ्यायचं आहे. पाणी अजून टाकायचं नाही आहे. मीठ मसाला सगळं बेसनला आणि तांदळाच्या पिठाला लागले पाहिजे. आता हे आहे मॅगी मसाला. मॅगी मॅजिक मसाला एक अख्खं पाकिट मी त्याच्यात टाकलेलं आहे आणि थोडं पाणी ॲड करून आता पीठ मळते. छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. पाहू शकता गोळा तयार केलेला आहे मी. चकलीच्या साच्याला मी जाळी लावले शेवयांची आणि त्यात सारण भरून एका साईडला तेल कडक गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे पहा, तेल छान कडक गरम झालेलं आहे. थोडंसं पीठ टाकून बघते मी आधी किती कडक आहे ते, त्यानुसार गॅस थोडासा कमी ठेवून मी शेवया पाडायला घेतलेल्या आहेत.